नमस्कार श्रवणानंद उपक्रमाअंतर्गत आपण ऐकतो आहोत राजीव पुरुषोत्तम पटेल लिखित वैदिक गेंदा तेंबा केंबा सारखे दक्ष तरुण चुळवूळ करू लागले जमदग्नी निर्णय देऊन मोकळे झाले होते त्यांना चुळगुळ ध्यानात आली त्यांचं कारणही उमजलं पण ते निर्विकार होते त्यांचा निर्णय झाला होता ऋत्वीजांना त्याची उकल होईना त्यांनी विचारलं काही अडचण आहे का थोडा वेळ कुणीच काही बोललं नाही नंतर आवंढा गिळून तेंबाचा पिता म्हणाला गुरुदेव पंचवीस वस्त्यांची गोष्ट ठीक आहे पण ही वस्त्या सगळ्यासारख्या नाहीत त्यातले काही लोक नालायक नाहीत असं नाही पण त्यांना आपला धाकही वाटतो पण उरलेल्या पंधरा वस्त्या आपल्यापासून लांब आहेत आपला प्रभाव त्यांच्यावर नाही दांना ते ओळखतही नाहीत त्यातल्या पाच वस्त्या नर्मदेच्या प्रदेशातील अरण्यातल्या आहेत त्यातले सर्व नरभक्षक आहेत स्त्रिया मुलं ते केव्हाही पळवतात बालकांना चवीने खातात आणि स्त्रियांना तेंबाचा पिता बोलता बोलता थांबला स्त्रियांना भोगून लचके तोडत क्रूर नृत्य करून संपवतात एका वृद्धानं पूर्तता केली ऋत्वीजांचं सर्वांग शरीर शहारलं त्यांना बोलवेना नेत्र भरून आले शेवटी तेंबाचा पिता म्हणाला आपल्याला फार वेदना होत असतील पण इथली परिस्थिती तुम्ही जाणून घ्या सर्वत्र शांतता पसरली गुरुदेवा तेंबाचा पिता म्हणाला आम्ही हे सगळे असेच होतो त्याला हुंदका आला, हुंद आला। पुढे म्हणाला ज्याच्यात अधिक बळ असतो तो श्रेष्ठ थरायचा दानसारखा बलवान माणूस आम्ही कधी पाहिला नाही तरीही ते कसे एखाद्या विशाल वृक्षासारखे आहेत त्यांच्या छायेत आम्हाला बसावंसं वाटलं त्यांच्या चरणाशी आम्हाला विचार मिळाले मानने आम्हाला विचार करायला शिकवलं उभयंतांनी आम्हाला काम शिकवलं करायला काम दिलं थोडा वेळ थांबून म्हणाला आता गुरुदेव दा आणि मानच्या परिश्रमातून उभा झालेला हा आश्रम आहे इथल्या गायींची पूजा होते अश्वांना भावाप्रमाणे सांभाळलं जातं स्त्रीला सन्मान आहे ते आम्हाला शिकवलं तेंबाचा पिता बोलता बोलता थांबला सभेत शांतता पसरली लुलाचा भावीपती ब्राह्मणकुमार म्हणाला आपण जर गुप्तपणे संरक्षणाची व्यवस्था कर केली तर अश्वशाला पाहणारे गोशाला पाहणारे धान्य कोठार सांभाळणारे आणि आश्रमाच्या सर्व कानाकोपऱ्यावर विशेषत महिला वर्गांवर बारीक दृष्टी ठेवणारे तरुण निश्चित करायचे प्रत्येकाला संकेताच्या खाणाखुणा शिळा शिकवायच्या प्रत्येकाजवळ गुप्त अस्त्र ठेवायची शस्त्र ठेवायची परंतु कुणालाही न मारता त्याने बंदिस्त करावं म्हणजे कोणी पुढे येऊन धाडस करू शकणार नाहीत त्यांच्याकडून नंतर वधावता येईल आपण अनुमती देत असल्यास सर्व बारकाव्यांसह नियोजन नेमणूक आणि नकाशा प्रभातीपर्यंत तयार करतो स्थापत्य विशारदांनी पुष्टी केली ऋत्विजांनी रेणुकेकडे पाहिलं रेणुकेची संमती ओळखून जमदग्नींनी मानेने होकार दिला सर्वांना उष्ण दूध देऊन बैठक संपवली बैठक संपवताना शांती मंत्र म्हणण्यात आले आता विवाह सोहळा दिसावा म्हणून ऋत्विजांनी सात पायऱ्यांचा चौथारा केला होता त्याच्या मध्यभागी यज्ञकुंड होतं त्याच्या नजीक दुसरा चौथरा होता त्यावर नृत्यादी कार्यक्रमाचं नियोजन होतं खेळाडूंना कसरतपटूंना पौष्टिक आहार अन्न कसं मिळेल हे जातीने पाहिलं होतं कलाकारांना मोकळेपणा वाटावा याची पुरती दक्षता घेतल्या गेली होती विवाहाच्या आदल्या दिवशी नर्मदेश्वर आश्रम आणि जवळपासचा सर्व परिसर धुतल्यासारखा स्वच्छ वाटत होता चाळीस वस्त्यांच्या प्रमुखांना व्याही ठरवून मानानं बोलावून घेतलं होतं सर्वांकडे पाहत त्यांचं अनुकरण करीत ती लोकं स्नानादी कर्म नर्मदेश्वराचं दर्शन अन्नग्रहण करताना हात जोडणं डोळे मिटणं समोरून कोणी व्यक्ती आल्यास त्याला अभिवादन करणं ह्या क्रिया करू लागले आदरातिथ्यानं ते दबून जात होते सायंकाळी सर्व वरांचं पूजन वधुपित्याने केलं त्यांना भेटवस्तू दिल्या जात होत्या औक्षणाच्या वेळी तेरा जणांच्या समोर त्यांच्या होणाऱ्या सासवा एकाच वेळी निरांजनासह हो, उभ्या होत्या सव्वीस भावमुद्रा मंद प्रकाशात छान दिसत होत्या विवाह संस्कार हा मानवी जीवनातला सर्वोच्च क्षण असतो त्याची पूर्ण तयारी आज होत आहे विवाह सोहळ्याच्या पूर्वसंध्येचा हा दिन विवाहाचं महत्त्व जाणून घेण्याचं आहे आपण सर्वांनी हे जाणून घ्यावं उदयिक याचं महत्त्व येणाऱ्या सहस्त्रावधींना विषद करण्यात येईल ऋत्विज खड्या आवाजात बोलत होते तेव्हा आश्रमीय आणि आश्रमाच्या बाहेरचे साधारण तीनशे लोक उपस्थित होते ऋत्विजांचं बोलणं आकलनापलीकडचं जाऊ लागलं आपला रथ फार वेगानं धावतोय हे लवकरच ऋत्विजांच्या ध्यानात आलं यज्ञोपवित्र संस्कार आणि विवाह संस्कार हे दोन्ही संस्कार बुद्धिगम्य आहेत मी एकटा नाही असंच माझ्यावर कोणाची जबाबदारी आहे याची शिकवण विवाहानं होते विवाहानं एका व्यक्तीशी नवीन नातं बनतं जगातल्या इतर सर्व व्यक्तींबरोबरचं नातं बदलतं आता या बोलण्याचा अर्थ सर्वांच्या ध्यानात येऊ लागला रात्रीच्या भोजनाला मर्यादित मंडळी होती तीनशे जणांचं भोजन आता सोपं वाटायला लागलं होतं आर्यावर्तीयांकडे रेणुका नेहमीप्रमाणे खास लक्ष देत होती निखळ चांदणं पडलं होतं नित्य नवीन सौंदर्य होतं निळसर प्रकाश सांडत होता नर्मदा दुर्गाच्या पायथ्याशी सर्वजण जमले होते कृषी बोलायला उभे होते आज आपण इथे करमणूक व्हावी म्हणून सर्वांनी हात खुणावत ओरडायला सुरुवात केली ऐकायला येत नाही ऐकायला येत नाही कृषीतज्ज्ञ एकदम खाली बसून गेले ऋत्वीज थोडा विचार करून उठले मोठ्यानं ओरडून हातांनी खुणा करीत बोलू लागले आज नर्मदा माता ही फार आनंदित झाली आहे आणि त्यामुळे तीही आपल्याप्रमाणे गोंगाट करीत आहे आपण सर्व विवाह विधी चौथऱ्याजवळ जात आहोत माननीय कृषितज्ञ आपल्याला मार्गदर्शन करतील ऋत्विजांनी स्नेहपूर्ण दृष्टीने कृषीतज्ज्ञांकडे पाहिले आणि डोळ्यांनी संकेत केला सर्वजण कृषीतज्ज्ञांच्या चा मागे चालू लागले संचालनाचं चा कार्य कृषितज्ञ सांभाळत होते कृषी अगदी रंगात आले होते त्यांची भीड आता चेपली होती शब्द प्रभुत्व आश्चर्यमुग्ध झाले होते आणि ऋत्वजही ऐकत होते कृषी हा पशुपालनात आणि मनुष्याला गुंतवला हवा श्रमाशिवाय जीवन नाही श्रम सर्जनशील असलं म्हणजे तत्वज्ञान पचवू लागतं अन्यथा ते कोरडं राहतं मनुष्य श्रमशील असला तर विकार टिकत नाही गुन्हे होत नाहीत पाप घडत नाहीत संस्कृतीच्या पायात श्रम आणि विचार आहेत जीवनाच्या नसांमध्ये त्याग आणि प्रेम आहे आपली एकाग्रता मूलभूत तत्वापासून विचलित होता कामाने तिकडे कृषी तज्ञांसमवेत बैठक सुरेख रंगली होती बराच उशीर झाला आहे समजून ती बैठक आटोपती घेण्यात आली शांती मंत्र म्हणण्यात आला दुसऱ्या दिवशीचा सूचना देण्यात आल्या प्रत्येकजण कृषी तज्ज्ञांना अभिवादन करून परतत होता जमदग्नींनी मग तिथेच अंग टाकलं चलावं आर्य आपल्या कुटीरात जाऊया रेणुका म्हणाली जमदग्नींनी रेणुकेचा हात धारला मग तीही तिथेच थांबली आणि त्या दोघांना त्याच अवस्थेत गाढ निद्रा लागली प्रातकाळीच लोकांची नर्मदेश्वर आश्रमाकडे गर्दी होऊ लागली चारही दिशांनी चाळीस वस्त्यांवरचे पुरुष स्त्रिया मुलं वृद्ध यांची रेग लागली होती काय मिळणार होतं त्यांना तिथे पाण्याच्या प्रमुख आकर्षणाने एवढी लोकं तिथे येत होती नर्मदा दुर्गावरून जमदग्नी त्यांच्याकडे पाहत होते ते आपल्याच मनाशी विचार करीत बोलत होते या उपाशी लोकांना अन्न देणं परमकारी आहे अशा कृतीने भुकेलेला तृप्त होतो केलेलं वाया जात नाही असं विज्ञान आणि तत्वज्ञान सांगतं यांना अन्न देण्याने खचितच पुण्य मिळेल पण माझ्या पूर्वजांपासूनचा केवढा पुण्यवान आहे तो न वापरता तसाच आहे पुण्याच्या राशी मिळवून उपयोग काय माझ्यासाठी उलट यांना अशी सवय लागली तर लाचारी आणि फुकटेपणा वाढेल संस्कृतीचा नाश होईल त्यांना स्थलांतरित न करता त्यांना त्यांच्या वस्त्यांजवळ उपजीविकेची व्यवस्था करून दिली पाहिजे त्यासाठी आश्रमाच्या कृषी प्रयोगावर त्यांचा विश्वास बसला पाहिजे त्यांना दाखवण्यासाठी प्रात्यक्षिकक दाखवावी लागतील त्यासाठी अपारश्रम आणि मानसिक संयम पाळावा लागेल गर्दीचा ध्वनी वाढत होता विवाह कार्यासाठी झालेल्या नेमणुकांप्रमाणे प्रत्येक आश्रमवासीय निमूटपणे आपापल्या जागा घेत होता वाद्यांचे सूर कानी येत होते तेंबाची पत्नी भानावर आली मनोमन म्हणाली किती भाग्यवान आहेत ह्या मुली कलशधारी सुवासिनी सुहास्य वदनाने उभ्या होत्या काहींच्या मस्तकावर जलकलश होता काहींच्या हातात आरत्यांची होती कुमारिका पुष्पवर्षाव करीत होत्या रेणुका ऋत्विज जमदग्नी ध विवाह चौथऱ्याकडे आले जमदग्नी रेणुकेला पाहून काही मंडळींनी जय जयकार केला एका बाजूने तेरा अश्वांवर तेरा नवरदेव सजून आले त्यांच्या मागे चाळीस वस्त्यांचे प्रमुख पाहुणे येत होते तेंबा आणि तेंबाचे पिता दोघंही स्वागताला पुढे गेले त्यांचं औक्षण झालं वधूवरांच्या जोड्या उभ्या केल्या गेल्या चौथऱ्यावर जमदग्नी आणि रेणुका उभे होते ऋत्वज दोन चढून वर आले ते वधूवरांना उद्देशून बोलू लागले प्रथम पायरी म्हणजे परस्पर सन्मानाची पायरी दुसरी पायरी त्यांनी सव्वीस जणांना दुसऱ्या पायरीवर येण्यासाठी खुणावलं दुसरी पायरी ही परस्पर प्रतिसादाची प्रतिसाद हा भावभावनांचा असतो तिसरी पायरी दृढ परिचयाची परिचय केवळ बाह्यातकारी नसतो परिचय असतो मानाचा बुद्धीचा परस्पर कृतीचा आणि आत्म्याचा कुणाला फारसा आकलन झालं नव्हतं चौथी पायरी आहे विश्वासाची विश्वास मानवी जीवनाचा पाया आहे पाचवी पायरी महत्वाकांक्षा जमदग्नी सांगत होते महत्त्वाकांक्षा लागते पुरुषार्थासाठी पुरुषार्थ दोघांनी मिळून होतो सहावी पायरी आहे आत्मसमर्पणाची परस्परांसाठी आणि सत्कार्यासाठी मरायची आणि मारायचीही सिद्धता पाहिजे तरच समर्पण शक्य होतं सातवी पायरी ऋत्विजांनी आपली तर्जनी वर करून गर्जना केली सव्वीसच्या सव्वीस जोड्या एकाच वेळी सातव्या पायरीवर आल्या सातवी पायरी म्हणजे शाश्वतता अग्नी हे ईश्वराचं रूप आहे त्याच्या साक्षीनं आपला संबंध बनेल हे नातं शाश्वत संबंधाचं असेल ते जन्मजन्मांतरीचं असेल सर्वांचे चेहरे निर्विकार वाटत होते आपण एवढा सारा खटाटोप तर केला आहे पण कुणाला फारसं कळतंय असं नाही जमदग्नी ज जवळ रेणुका सरकत म्हणाली कळत नाही म्हणून सांगायचं नाही जमदग्नी म्हणाले सांगितलं तर पाहिजेच जोपर्यंत कळत नाही आणि कळून जीवनात उतरत नाही तोपर्यंत सांगितलं पाहिजे न थकता न कंटाळता जमदग्नींनी आपला विचार पुरा केला काय विलक्षण सहनशीलता आहे या पुरुषाची रेणुका स्वतःशीच बोलली ती हळूच जमदग्नींच्या निकट सरकली ऋत्विजांनी सर्वांना यज्ञकुंडासभोवती बसवलं समुदाय शांतपणे निरीक्षण करीत होता चौथऱ्यावरील विशेष पाहुणे मंडळी उत्सुक्या औत्सुक्याने पाहत होती वृषाची माताही शांत झाली धिप्पाड जमदग्नी सुंदर रेणुका शीतल ऋत्विज यांच्याकडे पाहून ती भारावून गेली ऋत्विज जमदग्नी यांच्यासह रेणुका यज्ञकुंडाजवळ येऊन उभी राहिली तिघांनी आचमन करून शुद्धीसाठी एकाग्रतेसाठी एकाच वेळी आवाजात मंत्र म्हटले उगवत्या भास्कराला वंदन केलं वधूवरांनी आचमन करून हात जोडले जनसमुदायात शांतता जाणवणारी होती ऋत्विज जमदग्नी आणि रेणुकेने आपले बाहू पुढे करून हाताचे तळवे यज्ञकुंडाकडे नेले अग्ने वैश्वानर शांडिल्य गोत्र मेषध्वज प्रामुख ममसंमुखो भव धीरगंभीर आवाजात अग्नीचं आवाहन करताच यज्ञकुंडात सप्तज्वाला प्रगटल्या जनसमुदायाला चमत्कार आवडला अग्निकुंडाभोवती तीन तीन वेळा उलटसुलट पाणी फिरवून झालं अग्निदेवाचं स्वागत आणि पूजन झालं घृतपात्र घेऊन जमदग्नी रेणुकेने अग्नीला प्रदक्षिणा घातली संकल्प सोडले गेले संकल्पाच्या वेळी जंबुकापूर निवासींनी गोत्राचा भृगु नावाचा उच्चार केला मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा येथे समारोप करते आहे हरिओम सत्सत् श्रीकृष्णार्पण मस्तो